नमस्कार, अब्रो आनंद किचन मध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण ही जी गावरान अंडी आहेत, ह्या गावरान अंड्यांचं कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। सर्वप्रथम मी अंडी धुवून घेतलेली आहेत, आता ही अंडी आपल्याला उकडून घ्यायची आहेत। पहा, ही गावरान गावठी अंडी आहेत आणि ह्या गावठी अंड्याचं कालवण जर तुम्ही बनवून खाल्लं आणि मी आता दाखवेल ह्या प्रकारे बनवून खाल्लं तर ते अगदी अप्रतिम असं लागतं। आता ही अंडी उकडत आहेत तोपर्यंत आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊया। ह्या वाटणासाठी आपण एक कांदा लसणाचा घेतलेला आहे, इंचभर आलं, 3 हिरव्या मिरच्या, थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, चमचाभर काळी मिरे आणि 1-3-4 लवंग, एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून, त्यानंतर एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे। कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे मी, त्यामध्ये लवंग घालून पाहिले, तेल तापलेलं आहे। आता इतर गरम मसाले घातले, काळी मिरे, लवंग, त्यानंतर आलं, लसूण, मिरची आणि सुक्क खोबरं, जेवढं साहित्य आपण आता घेतलेलं मी दाखवलेलं आहे ते सगळं साहित्य आपण ह्या तेलात घालायचं आहे। आणि छान खरपूस असं परतून घ्यायचं आहे। पहा, तुम्हाला दिसेल अगदी मिरची आणि कांदा देखील मी ह्याच्यात घातलेला आहे। आता हे सगळं साहित्य अगदी छान परतून घ्यायचं आहे। कांद्याचा रंग बदलायला हवा आणि अगदी खरपूस असा लालसर रंग यायला लागला की नंतर आपण हा कांदा काढून घ्यायचा आहे आणि ह्या सगळ्या साहित्याची एक छान पेस्ट बनवून घ्यायची आहे, वाटण बनवून घ्यायचं आहे। पहा, कांदा खोबरं लालसर झालेलं आहे, आता हे काढून घेते मी। आता हे सगळं तळलेलं मसाल्याचं साहित्य काढल्यानंतर हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर त्याची पेस्ट करायची आहे। गरम गरम मिक्सरमध्ये टाकू नये। पहा, हे काढून घेतलेलं आहे, ह्याचं आपण वाटण करून घेऊयात। वाटण करताना त्या साहित्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता सेम त्याच कढईमध्ये आपण आणखी एक पळी तेल घालायचं आहे। आपण वाटण्यासाठी लागणारं सगळं साहित्य तळून घेतलं होतं त्याच तेलामध्ये आपण एक पळी तेल घातलेलं आहे आणि तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे तेल छान तापलेलं आहे, आता जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि गरम मसाल्याचं, हे वाटण तेलामध्ये घालून छान खरपूस असं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसेल आता हे वाटण खरपूस परतून झालेलं आहे, आजूबाजूने तेल सुटायला लागलेलं आहे आणि खमंग असा सुगंध सुटलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत, तर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे 1 लहान चमचा एवढी हळद, त्यानंतर 1-1.5 चमचा एवढा मसाला घालायचा। हा आपला घरगुती मसाला आहे, घरगुती मिक्स मसाला जो आपण वर्षभरासाठी दळून ठेवतो तोच हा मसाला आहे। तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे हळद, मसाला आणि मीठ आपण वाटणासोबत छान खरपूस परतून घ्यायचं आहे। पहा, किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि हे छान परतलं गेलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात पाणी। मी ज्या भांड्यामध्ये वाटण वाटलं होतं त्या भांड्यात पाणी घालून तेच पाणी ह्या मसाल्यामध्ये घातलेलं आहे। तुम्हाला दिसेल किती छान रंग आलेला आहे। आणि ह्याच्यानंतर आपल्याला जेवढा ग्रेव्ही हवा असेल तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकतो। साधारणतः आपण जी अंडी ह्या रश्यामध्ये घालणार आहोत ती अंडी त्याच्यामध्ये व्यवस्थित बुडली पाहिजे एवढा पाणी आपण त्यात घालून घ्यायचं आहे। पहा, ह्या रस्याला म्हणजे कालवणाला खूप उकळी आलेली आहे। आता आपण काय करायचं, ही जी उकडलेली अंडी सोलून घेतली आहेत त्याला अशा प्रकारे काप द्यायचे आहेत, म्हणजे काय होईल, जो आपलं कालवण आहे, मसाले आहेत, ते अंड्याच्या आतमध्येपर्यंत जातील आणि ह्याच प्रकारे अंड्याला असे काप देऊन ती अंडी आपण ह्या कालवणामध्ये सोडायची आहेत। पहा, किती साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खायलाही तितकीच उत्कृष्ट आहे। शिवाय गावरान अंडी असल्यामुळे त्याची मजाच वेगळी आहे। आता आपण गॅसवर बनवतो पण हाच रस्सा जेव्हा आपण चुलीवर बनवतो तेव्हा तो आणखी चविष्ट लागतो आणि चुलीवर जेव्हा हा रस्सा बनवतात तेव्हा आपण चुलीमध्ये ते कांदा खोबरं भाजून हा रस्सा बनवला तर हा गावरान रस्सा खूपच छान आणि चविष्ट लागतो। अशाच प्रकारे ही सगळी अंडी आपण अशा चिरा देऊन
ह्या रशामध्ये सोडायचे आहेत। सगळे अंडे आपण रशामध्ये सोडल्यानंतर त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। आता कालवण उकळायला लागलेला आहे, पहा झणझणीत असं गावरान अंड्याचं कालवण खाण्यासाठी तयार आहे। वर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी, आणि हे कालवण अतिशय स्वादिष्ट असं लागतं। भात, तांदळाची भाकरी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता। आता थोडंसं आपण ह्या वाटीमध्ये काढून घेऊयात आणि कसं दिसते ते तुम्हाला दाखवते। आणि गावरान अंड्याच्या कालवणाची माझी ही रेसिपी तुम्ही बनवून पहा, आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तसं कमेंट करून सांगा। आणि अशाच छान छान घरगुती रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।